हेलो एवरीवन। सो आज मी ब्लॉग स्टार्ट करते आई गेस अराउंड 11:30 रात्री से। ऍक्च्युली स्वीटी तर आलेली घरी आणि तिला घरी सोडायचं होतं म्हणून सनी निघाला। देन मी विचार केला की मी पण जाते कारण खूप कंटाळा आलाय, ऍटलीस्ट गाडीत तरी फिरून होईल म्हणून आम्ही निघालो त्या निमित्ताने। आणि परत घरी येतच होतं तेवढ्यात फाल्गुनीचा फोन आला अँड दे वर लाईक की खूप दिवसांपासून नायसाला बघितलं नाहीये, सो तुम्ही या। मग आता मी आईकडे चालली आहे। सो तुम्ही बघू शकतात की कोणीच नाहीये रोडवर, खाली आहे। कस वाटत मला काही स्पेशल नाही, मी तर डेली ट्रॅव्हल करतो, आय एम यूज टू दिस। हा आय नो, सनी तर एकदमच यूज टू आहे, ट्रॅव्हलिंग करत असतो नेहमी नेहमी। पण मला खूप मस्त वाटतंय आणि जिच्यासाठी आम्ही आईकडे चाललो, जिला भेटायचंय म्हणजे त्यांना भेटायचंय नायसाला, तिथं झोपली। हे बघा किती पाय आमची आज ती एवढी दमली आहे ना, किती झोपली, एकदम मस्ती वगैरे खूप काही केले कारण घरी सगळे वंश आरू आनू सगळे आलेले, त्यामुळे खूप मस्ती झाली आहे पूर्ण दिवस। ओरडा ओरडी खेळ, जसं तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं काय ना काहीतरी त्यांची मस्ती चालूच असते। सो ऑलमोस्ट आफ्टर आय गेस 2 मंथ्स नंतर मी आईकडे आले। खूप सारे एफर्ट्स टाकून नायसा, आणि मी सुद्धा तिला बोलले की प्लीज माझ्यासाठी पण एक बॉटल बनव, कधी देणार आहे नायसा? लवकर चांगला आहे तो नक्कीच बनवता असं मला। बाप्पा जय जय करे, आपला बाप्पा बघ, बाप्पा जय 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 बाप्पा काय स्पेशल रात्रीचे 12 वाजता आई बिचारी बघा पावभाजी करते आपल्या मुलीसाठी, गरम करते आय मी। मला लागले भूक, मी घरी मी खाल्लं पण ते तेव्हा मूड नव्हता, आईला म्हणजे ते पावभाजी ते भाजले आहे पावणे 12 आमचे नेहमीचे पाहुणे असलाच पाहिजे ब्लॉग मध्ये कट केलं।
ओळखते ग मला आता. बाबांनी पोणी घातली तिची. बाबांनी पोणी घातली आणि पूर्ण असिमेट्रिकल आहे. असिमेट्रिकल बाबा बघायलाच नको. दिसते का नाही? सॉरी. पोंग पोंग टोंग टोंग हे काय? मी पण बघते किती क्यूट दिसते. किती मोठी वाटते ना, मलाच मोठी वाटायला लागली. टिंगू छोटूशी होती अजून मला फर्स्ट डे आठवत. मिड नाईट स्नॅक्स युजली बाहेर खायचो, आता घरी खायला लागलंय. काळ नाही ना काय लवकर कुठे नाही मग नाही दिस झोपली याला काढून दे ये ना किती दिवस झाले? दोन महिने येतच नाही खाली बसून आली तरी माझी गुंडी आजीकडे जातच नाही, आजीला ओळखतच नाही. नायसास फर्स्ट पेट कुठे? बघ बघ दिनो दिनो नायसा बघ दिनो बशा चाऊ चाऊ आहे चाऊ अगो बाई मी बसे कसे खूप लोकांनी मला विचारलंय की ते तुम्ही टोमॅटो सूप मध्ये काय टाकलं जे पावडर फॉर्म मध्ये होतं ते होतं गुळ, जे युजली पावडर फॉर्म मध्ये सुद्धा मिळतं ते आय गेस ऑर्गॅनिक आहे, नॅचरल ब्रँडचं आहे. मी ते बिग बास्केटवरनं मागवलंय. सो इनकेस जर बघा तुम्हाला कुठे मिळालं तर ऑनलाईन नॉर्मल गुळसुद्धा मिळतं, पण ते नॉर्मल गुळ असं मोठं येतं आणि मग ते अक्क कुटायला वगैरे लागतं. स्मॉल क्यूब्स पण मिळतात. स्मॉल क्यूब्स मी पहिले वापरायची हा, पण हे पावडर फॉर्म मध्ये सर्वात जास्त इझी पडतं, लगेच असं टाकायचं आणि झालं काम, म्हणून मग ते घेतलं मी. काय जोक झाला? काय जोक झाला? ऍक्च्युअली असं झालं की मी आईला विचारलं की काय थंड आहे का प्यायला, ताई बोलते कॉन्फिडेंटली हो आहे ना, बोलते ओ आर एस. नीट नाही म्हणते ओ आर एस देऊ का तू? ओ आर एस थंड. म्हणजे आता अशी सिच्युएशन आली की कोरोनामुळे लोक दुसरं काय नाही ठेवत पण ओ आर एस ठेवायला लागले. नाईसा रात्रीचे ऑलमोस्ट 12:05 कमे आणि मी हे सगळं काय खाते. ओके चालतो, भूक लागली काय करायचं ना. बिचारी आई कुठे आहे ओआरएस? मला नको ओआरएस, मला नाही आवडतो ओआरएस. रियल ज्यूस पण चांगला लागतो. लिंबू पाणी देऊ का? लिंबू पाणी का लिंबू सरबत? लिंबू सरबत. घरी बघा माहेरी आल्यावर रात्री 12:00 मग किती खातीत घरी चालली आहे. गोड होईल कशी? सॉल्टी लेट नाईट रिफ्रेशमेंट. नाही सा नाही बाबू लो काय झालं? नायसा इज लुकिंग सो क्यूट आले मावशी. ओ
मावशी बघ कुठे घेऊन चालली. चीयर्स टू फायनली आमची सरप्राइज विजिट कम्स टू एन एंड. यू शुड कम ऑलवेज लाइक दिस. 12:35 वी आर लिविंग नाउ. नायसाला पण झोप आली, सनीला सुद्धा झोप आली. आम्हाला खूप बरं वाटलं, आईला पण बरं वाटलं. ऑलमोस्ट 2 मंथ्स नंतर पहिले असं खूप यायचे, खूप नायसा ओळखत पण नव्हता मला. नाही नायसा होण्याच्या आधी किती यायचे ना रात्री फाल्गुनी चिरायची इकडे यायची. तेव्हा फाल्गुनी ना बेड वर जाऊन झोपायची. हे आता आलं ऑफिस मधून माझं रुटीन खूप पॅक होत. मीन्स मला माझं घर मी येऊ. अरे पण 1:30 कोणी येईल टाइम असायचा. बघूता नाही चला. चला भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. देन बी सेफ, टेक केअर, अँड डू सबस्क्राइब टू माय चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राइब नसेल केलं माझ्या चॅनलला. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड कमेंट. कन्फ्युजन, सगळं कन्फ्युजन चालेल. सो प्लीज अंडरस्टँड आम्हाला काय बोलायचं. तुमच्यापर्यंत ऑफकोर्स पोहोचलंच असेल आम्हाला काय बोलायचंय. एनिवेज, लिव्ह लव्ह अँड लव्ह. बाय बाय.